समाजात निस्वार्थी भावनेनं मानवतावादी कार्य करणाऱ्या व्यक्तींना जेपी शांतता पुरस्कारानं नुकतंच सन्मानित करण्यात आलं जॉईन फॉर पीस मल्टीपर्पज सोसायटी ही समाजातील विषमता दूर करून सामाजिक शांततेसाठी प्रयत्नशील आहे त्याचाच एक भाग म्हणून प्रतिवर्षी संस्थेकडून शांतता पुरस्कार पुरस्कार देऊन मान्यवरांचा सन्मान केला जातो हा मागील वर्षांपासून समाजात निस्वार्थी भावनेनं मानवतावादी कार्य करणाऱ्या व्यक्तींना दिला जात आहे यंदाच्या वर्षी सामाजिक कार्यकर्ते प्राध्यापक राज्यशास्त्र डॉक्टर श्रीकांत येळेगावकर समाजसेवक प्रमोद गायकवाड पंढरपूर समाजसेवक मुजम्मील कमलीवाले तसंच समाजसेवक तथा प्राचार्य सेंट थॉमस स्कूल सोलापूर फादर जेसन अँथनी यांना ज्येष्ठ कामगार नेते तथा माजी आमदार नरसय्या आडम यांच्या हस्ते जे पी शांतता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं जागतिक शांतता दिनाचं औचित्य साधून अचिवर्स मल्टीपर्पज हॉल इथं सायंकाळी साडेसहा वाजता पार पडलेल्या या कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर जैनुद्दीन मुल्ला आणि सचिव प्राध्यापक जैनुद्दीन पटेल यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी पुरस्कार प्राप्त मान्यवरांनी आपलं मनोगत व्यक्त करून आपल्या कार्याची संस्थेनं दखल घेतली आणि सन्मान केला यामुळे निश्चितच पुढील कार्यास प्रेरणा प्रोत्साहन मिळेल अशा भावना व्यक्त केल्या यावेळी माजी आमदार नरसय्या आडम यांनी पुरस्कार प्राप्त व्यक्तींचं मनापासून अभिनंदन करताना त्यांचं कार्य हे समाजासाठी दीपस्तंभासारखं असल्याचं सांगून जॉईन फॉर पीस मल्टीपर्पज सोसायटीच्या या उपक्रमाचं मनापासून कौतुक केलं यावेळी संस्थेचे पदाधिकारी सदस्य तसंच विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती